सोलापूर शहरात प्रमुख रहदारी असलेल्या व अतिवाहतुकीचे रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक भागात पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी थांबते, त्यामुळे शहरात सातत्याने अपघात होत आहेत. तरी सोलापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिवाहतुकीचे रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजून रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्त यांना दिलीप माने आणि राजकुमार हंचटे यांनी दिला. रस्त्यातून पडतात, अनेक लोक जखमी होतात, तरी सुद्धा महापालिकेनं कुठला निर्णय किंवा ठोस भूमिका घेत नाहीत. स्मार्ट सिटीच्या नावाखाली कामं चालू आहेत, थोडे दिवस सहन करा, त्यांचीही मुदत संपलेली आहे. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली होती त्यांचं कर्तव्य आहे, त्यांच्याकडनं काम करून घेणं हे अधिकाऱ्यांचं पण कर्तव्य आहे. हे निष्काळजीपणामुळे एकमेकावर ढकल्यामुळं अनेक लोकांना इथं आपलं प्राण गमावं लागतं आहे. अशा वेळेला महापालिकेला आम्ही एक निवेदन दिलं आहे की साधारणतः 8 दिवसाच्या आतमध्ये आता पाऊस थांबलेला आहे, पावसाच्या नावाखाली तुम्ही करताय, बुजवायचं असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्ही एकदाच बुजवा. कुठं तर मुरुम टाकायचं आणि कुठं तर खड्डा बुजवायचा, दोन गाड्या गेल्यावर परत खड्डा पडतो, अशी परत ती बिलं न काढता एक काँक्रीट काम तुम्ही चांगलं करा, अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. 8 दिवसामध्ये याची प्रतिक्रिया आमच्या जनतेच्या लोकात आली किंवा लोकांमधनं समजलं प्रक्रिया काय झाली तर ठीक आहे, नाहीतर 8 दिवसानंतर आम्हाला वेगळं नियोजन करून वेगळं आंदोलन आम्हाला करावं लागेल, जेणेकरून सोलापूरच्या जनतेला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची भूमिका घेऊन आम्ही आज निवेदन दिलं. पुढच्या वेळेला नाही इलाज असतो आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही सत्ताधारी पक्षात जरी असलं तर लोकांसाठी आम्ही आहे, आमचं हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य लोक आमच्यासाठी आहे, म्हणून आम्ही लोकांसाठी आंदोलन करणार आहे. याच्यापुढे जर असंच राहिलं तर आम्हाला ना इलाजाचं उग्र आंदोलन करावं लागेल. सोलापूर शहर हा खड्डेमुक्त शहर व्हावं अशा पद्धतीचं एक निवेदन माननीय दिलीपराव माने साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी माननीय आयुक्त यांना दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये जर हे खड्डे जर बुजवले गेले नाहीत तर या ठिकाणी घेरावा घालून आयुक्तांना ऑफिसमधून बाहेर पडून देणार नाही, असा इशारा आम्ही माननीय दिलीपराव माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी फवारणी झालं पाहिजे, ड्रेनेजची कामं झाली पाहिजे, लाईटचे जे LED लाईट बंद आहेत ते सर्व LED लाईट चालू झाले पाहिजे, अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आणि माननीय दिलीपराव माने यांनी सांगितलं होतं की आता मला महापालिकेत लक्ष घालावं लागेल, आणि त्या पद्धतीने आज आमच्या मागं ठामपणाने दिलीपराव माने साहेब या ठिकाणी आले आणि आम्हाला ताकद दिली, त्याबद्दल आम्ही सर्व शिवसैनिक दिलीपराव माने यांचं आभार व्यक्त करतो. आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला गरज पडेल त्या त्या वेळेला सर्व शक्तीनिशी आम्ही त्यांचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही, आणि प्रशासनाला वटणीवर आणल्याशिवाय आम्ही शिवसैनिक सस्त भटणार नाही. यावेळी हरिभाऊ चौगुले, प्रताप चव्हाण, सदानंद येलुरे, विष्णू कारंपुरे, उमेश कोळी, भरतसिंग बडूरवाले, विजय पुकाळे आदी जण उपस्थित होते.